ही आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क। कोविड-19 साथीच्या रोगामुळे मृत होणाऱ्या मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी विविध सात संस्थांना देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याचे आदेश सोलापूर महानगरपालिका सहायक आयुक्त सुनील माने यांनी काढले आहेत। दरम्यान या व्यक्तींचे मृतदेह व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेच्या 4 बिगारी सेवकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी पारित केला आहे। कोविड-19 साथीच्या रोगामुळे मृत होणाऱ्या मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी 7 संस्थांना देण्यात आलेली परवानगी आता रद्द करण्यात येत आहे असं आदेशात म्हटलं आहे। पालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उपाययोजनेअंतर्गत कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह व्यवस्थापन करण्यासाठी आता पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्या नियंत्रणाखाली 4 बिगारी सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे। शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचा अंत्यविधी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं यापुढे महापालिका कर्मचाऱ्यामार्फत विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनीचा व्यवस्था करण्यात आली असून यापुढे कुठलीही सेवाभावी संस्था अथवा संघटना त्यांना अंत्यविधी करण्यासाठी मान्यता देण्यात आली नाही तरी शहरातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेकडे किंवा महापालिकेच्या IDH हॉस्पिटलकडे संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त सुनील माने यांनी केलं आहे। हे आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क।